स्टुडो स्पेशल डिश माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुमच्याकरता मस्त टेस्टी आणि यम्मी अशी डिश घेऊन आलेली आहे तर आज आपण बनवणार आहोत बटाट्याच्या पुऱ्या ह्या बटाट्याच्या पुऱ्या खूप टेस्टी तर लागतातच शिवाय खूप हेल्दीसुद्धा आहेत याचा तुम्ही सकाळच्या नाश्त्याला म्हणून वापर करू शकतात किंवा मग शाळेमध्ये मुलांच्या टिफिनला देऊ शकतात तसेच प्रवासात सुद्धा न्यायासाठी ह्या खूप सोयीस्कर पडतात तर ह्या बटाट्याच्या पुऱ्या कशा करायच्या याची कृती आपण जाणून घेणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर का माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच शे शेजारचं बेलचं चिन्हसुद्धा प्रेस करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील आणि तुम्ही माझा एकही एक व्हिडिओ मिस करणार नाही चला तर मग आता आपण कृतीकडे वळूया ह्या पुऱ्या तयार करण्याकरता आपल्याला बटाटे लागणार आहे या ठिकाणी चार बटाटे मी कुकरला बॉईल करून घेतलेले आहे त्याची साल काढून घेतलेली आहे आणि आता ते छान स्मॅश करून घ्यायचे आहेत बटाटा स्मॅश करून घेतल्यानंतर यात आपल्याला एक चमचा लाल तिखट घालायचं आहे अर्धा चमचा हळद घालायची आहे त्यानंतर एक चमचा मीठ आपल्याला घालायचं आहे आणि एक चमचा धना पावडर घालायचं आहे त्यानंतर आपल्याला अर्धा चमचा ओवा घालायचा आहे एक चमचा तीळ घालायची आहे आणि हिरवी मिरची कापलेली घालायची आहे त्यानंतर थोडी कसुरी मेथी हातावरती आपल्याला क्रश करून घालायची आहे त्यानंतर शेवटी आपण कोथंबीर घालणार आहोत आणि एक चमचा रवा घालायचा आहे यामुळे छान क्रिस्पीनेस येतो आपल्या पुऱ्यांना आणि आता आपण यामध्ये गव्हाचं पीठ ॲड करणार आहोत आता आपल्याला हे सर्व मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे आणि यापासून एक या छान डो आपल्याला तयार करून घ्यायचा आहे आता आपल्याला यापासून पुऱ्या तयार करून घ्यायच्या आहे छोटासा एक गोळा आपल्याला यातून काढायचा आहे छान हातावरती गोल करायचा आणि पोळपाटावरती आपल्याला याच्या छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आहे कढईमधलं तेल गरम झालं की आपण यामध्ये पुऱ्या तळून घेणार आहोत एक एक पुरी आपण तेलात सोडायची आहे आणि गोल्डन रंगाची होईस तोपर्यंत आपल्याला ही पुरी तळून घ्यायची आहे आपल्या घरामधील लहान मुलांना भाजीपोळीच्या व्यतिरिक्त नेहमीच वेगळं काहीतरी हवं असतं म्हणूनच अशा प्रकारची आपण जर का नवीन क्रिएटिव्ह डिश जर मुलांना करून दिली तर मुलं आवडीने तर खातीलच शिवाय ती त्यांच्या हेल्थसाठी सुद्धा चांगली असेल तर अशाच प्रकारे आपल्याला सर्व पुऱ्या ज्या आहेत त्या तळून घ्यायच्या आहेत आता एक एक करून आपण पुरी तेलात सोडत जायची आहे आणि सर्व पुऱ्या आपण तळून घेणार आहोत तर माझ्या या पद्धतीने तुम्ही सुद्धा या बटाट्याच्या पुऱ्या नक्की करून बघा लहानपासून अजून मोठे सर्वजण आनंदाने ह्या पुऱ्या खातील तर माझी आजची ही बटाट्याच्या पुरीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट्स करून नक्की सांगा माझा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईकसुद्धा करा माझा आजचा हा व्हिडिओ तुम्ही अगदी वेळात वेळ काढून बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय